हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण माढामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी जी परीक्षा होणार आहे याच महिन्यामध्ये त्या परीक्षांसाठी मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्याकडून मराठी व्याकरण हा विषय शिकायचा असेल तर फक्त सहाशे रुपयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाच्या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ प्लस पी डी एफ नोट्स मिळतील आणि हा व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज ठरा किंवा फोन ठरा तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील पहिला प्रश्न आहे बायको या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर बायको या शब्दाचा समानार्थी शब्द दारा हा आहे डायन या शब्दाचा संधी विग्रह करा तर डायन या शब्दाचा संधी विग्रह डय अधिक अन असा होतो ड हे त्याचं उत्तर आहे वसन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर वसन या शब्दाचा समानार्थी शब्द कपडा हा आहे वारंवार हा शब्द अवयाचा कोणता प्रकार दर्शवतो तर वारंवार हा जो शब्द आहे ना हा अवयाचा आवृत्ती दर्शेट हा प्रकार दर्शवतो मुळामध्ये हे क्रियाविशेषण अवयाचा प्रकार आहे आवृत्ती दर्शेट तर वारंवार हा शब्द आवृत्तीदर्शे क्रियाविशेष नावव्यामध्ये येतो नळे इंद्राशी असे बोलीजेले या वाक्याचा प्रयोग ओळखा तर हे जे वाक्य आहे ना हे टर्मनी प्रयोगाचं आहे आणि टर्मनी प्रयोगाचे जे पाच उपप्रकार आहेत त्यापैकी पुराण प्रयोगाचं हे वाक्य आहे खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा तर याच्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी परीक्षा हा शुद्ध शब्द आहे क हे त्याचं उत्तर आहे परीक्षा त्यानंतरचा प्रश्न आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे यामधील घेई झेई या शब्दाची जात ओळखा तर घेई झेई या शब्दाची जी जात आहे ना ती क्रियापद ही आहे नाटक दिग्दर्शक मासिक प्रश्नचिन्ह जसं नाटकामध्ये दिग्दर्शक असतात तसे मासिकामध्ये संपादक असतात खालीलपैकी योग्य जोडी कोणती त्याच्यामध्ये न दिन दिवस हे समानार्थी शब्द बरोबर आहेत की दला पहिली वेलांटी दिली की त्याचा अर्थ दिवस असा होतो त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता काही जणांना वाटेल सलील पाणी तर ते तसं होत नाही लला पहिली वेलांटी दिली तर त्याचा अर्थ पाणी होतो हे त्याच्या पुढचा प्रश्न पहा गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा तर गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा त्यालाच आपण पानवठा असं म्हणतो ड हे त्याचं उत्तर आहे जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास काय म्हणतात तर ही व्यंजन संधीची आहे पा म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यापासून तयार झालेल्या संधीलाच व्यंजन संधी असे म्हणतात त्याच्या पुढचा प्रश्न आहे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात तर जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांनाच केवळ प्रयोगी अव्यये असे म्हणतात आणि वाक्याच्या सुरुवात म्हणजे एखाद्या वाक्याच्या सुरुवातीलाच एखादा शब्द आलेला आहे आणि त्या शब्दाच्या पुढे लगेच उड्डारवाचे चिन्ह दिलेलं असेल आणि त्या शब्दाची जात विचारली तर ती केवळ प्रयोगी अव्यया असते आणि अचानकपणे व्यक्त होणाऱ्या भावना ह्या केवळ प्रयोगी अवयामध्ये सांगितलेल्या असतात मला आज मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या ठिकाणी हे म्हणजे भावकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि भावे म्हणजे मुळामध्ये भाव्यप्रयोगाचा हा उपप्रकार आहे पहा प्रयोग म्हणजे काय तर दिलेल्या वाक्यातील कर्ता व कर्म यांचे लिंग व वचन बदलले तरीही क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत नसेल तर त्यालाच आपण भावे प्रयोग असं म्हणतो आणि भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार आहेत सटर्मद भावे प्रयोग अटर्मद भाव भाव भावे प्रयोग आणि भाव कर्तरी भाव्य प्रयोग मग दिलेलं वाक्य भाव्य प्रयोगाचं असेल आणि त्या वाक्यातील क्रियापद जर भाव टळतरी क्रियापद असेल तर त्यालाच आपण भाव टळतरी भाव्य प्रयोग असं म्हणतो तर मळमळते हे भाव टळतरी क्रियापद आहे त्याच्यानंतरच पहा पाप पुण्य या शब्दाचा समास ओळखा तर पाप पुण्य या शब्दाचा समास वैकल्पिक दौंड समास आहे अ हे त्याचं उत्तर आहे आणि द्वंद समासामध्ये काय असतं की ज्या सामाशी शब्दातील दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात त्यालाच आपण द्वंद समास असं म्हणतो आणि द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार आहेत इतर इतर द्वंद समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद समास तर म्हणजे द्वंद्व समासातील ज्या सामाशी शब्दाचा विग्रह करताना किंवा आथवा वा ज्यासारख्या विकल्पबोधक उभ्यानवी अवयाचा वापर करावा लागतो त्यालाच आपण वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो मग पाप किंवा पुण्य अशी त्याची फोड होते म्हणून ते वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून घेतला आहे तर पगार हा जो शब्द आहे ना हा पोर्तुगीज भाषेमधून घेतला आहे गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्याचा प्रकार ओळखा तर हे मिश्र वाक्य आहे म्हणजे गुरुजी काय म्हणाले त्याचं स्वरूप त्याच्या पुढच्या वाक्यात सांगितलेलं आहे तर या ठिकाणी हे जे की आहे हे स्वरूप बोधक आहे आणि ते ड्रवणतोसूच उभयनवी अवय आहे मग उभयनवी अवयाचे जे चार उपप्रकार आहेत त्यामध्ये येणारा एखादा शब्द जर वाक्यामध्ये आलेला असेल किंवा त्या शब्दाने जर ते दोन वाक्य जोडलेले असतील तर त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो कमतरता कणकण वाळवी असे अनेक अर्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा तर कमतरता कणकण वाळवी या तिन्ही शब्दांचा अर्थ क्रसर या एकाच शब्दामध्ये आहे पत्रकार या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा तर पत्रकार या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप पत्रकर्ती असं आहे पुढीलपैकी कोणते वृत्त हे मात्रा वृत्त आहे तर याच्यामध्ये ना पादाकुलट हे मात्रा वृत्त आहे तर जे वृत्त असतात त्याची आपण गणवृत्त आणि मातारा वृत्त अशी उभारणी करतो आता मातारा वृत्त म्हणजे काय तर ज्या कवितेतील किंवा पद्यरचनेतील चरणात अक्षरे व गणांचे बंधन नसते फक्त मात्रांचे बंधन दिसून येते त्यास मातारा वृत्त किंवा जाती असे म्हणतात तर मातारा वृत्तालाच आपण जाती असं सुद्धा म्हणतो हे सुद्धा माहिती असू द्या सर्वांना आता पादारपुलट विषयी थोडी माहिती द्यायची झाली तर पादाकुलट हे जे मातारावृत्त आहे ना याच्यामध्ये एकूण सोळा मात्रा येतात त्याच्यानंतर आठ आठ मात्रांची दोन आवर्तने याच्यामध्ये ये येतात आणि याचं एक छानसं उदाहरण द्यायचं झालं तर बालप्रवीणची एक कविता आहे पहा हिरवे हिरवे डार डालीचे हरितकृणाच्या मठमालीचे त्या सुंदर मठमालीवरती फुल ही खेळत होती हे पादाकुलट या मातारावृत्ताचं उदाहरण आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता शब्द उभयनवी अव्यय आहे आता याच्यामध्ये ना आठवा हा शब्द उभयनवी अव्य आहे आता मुळात उभयनवी अव्य म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांनाच उभयनवी अव्य असे म्हणतात उभयनवी अवयाचे दोन उपप्रकार आहेत ड्रौनत्वसूचक उभयनवी अव्ये आणि प्रधानत्वसूचक उभयनवी अव्ये तर आठवा हा जो शब्द आहे ना हा प्रधानत्वसूचक उभयनवी अवयाचे जे चार उपप्रकार आहेत त्यापैकी विकल्पोबोद उभयनवी अवयामध्ये येतो किंवा अथवा वा, वा हे शब्द याच्यामध्ये येतात विस्थापितांना पुन्हा बसविणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्द कोणता तर विस्थापितांना पुन्हा बसविणे याचा अर्थ पुनर्वसन असा होतो मुंगी होऊन साठर ठावी वा या वाटप्रचाराचा अर्थ सांगा तर मुंगी होऊन साठर ठावी या वाटप्रचाराचा अर्थ विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात असा त्याचा अर्थ होतो पुढे दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा याच्यामध्ये न वातानुकूलित हा जो शब्द आहे हा शुद्ध शब्द आहे क हे त्याचं उत्तर आहे वातानुकूलित हा शुद्ध शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील अव्ये ओळखा तर याच्यामध्ये न म्हणून हे अव्यय आहे तर ब हे त्याचं उत्तर आहे आणि ते उभयनव्य अव्य आहे भारतीय क्रिकेट संघा संघाने विश्वचेषक जिंकला या वाट्यातील विधेयक कोणते त्याच्यामध्ये विश्वचेषक जिंकला हे विधेय आहे मुळामध्ये वाट्यामधील जे क्रियापद असतं ना त्या क्रियापदाला आपण विधेय म्हणतो आणि जो उद्देश असतो तो वाट्यातील जो कर्ता असतो त्याला आपण उद्देश म्हणतो आणि प्रत्येक वाट्याची उभारणी दोन भागांमध्ये होत असते एक आहे उद्देश विस्तार आणि दुसरा आहे विधेय विस्तार उद्देश विस्ताराची उभारणी परत उद्देश आणि उद्देश म्हणजे सॉरी वाक्याची उभारणी दोन भागात उद्देशांड्र आणि विधेयान्र उद्देशांढ्रामध्ये दोन भाग एक आहे उद्देश आणि दुसरा आहे उद्देश विस्तार आणि विधेया्रामध्ये दोन भाग एक विधे, विधे, विधे आहे विधेय आणि दुसरा आहे विधेय विस्तार तर याच्यामध्ये विश्वचषक जिंकला हे विधेय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाटणाचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच